अकोल्यामध्ये नितेश राणेंच्या ताफ्याला पोलीस बॉईज संघटनेनं काळे झेंडे दाखवले. नितेश राणेंनी हिंदुत्ववादी सरकार असं म्हणत पोलिसांना धमकी दिल्याचा निषेध. अजित पवार राजकारणामध्ये फिट नाहीत. बारामतीमध्ये जे घडलं ते सामान्यांना कळालं पण दादांना नाही. संजय राऊतांचा हल्लाबोल. दादा राखी बांधण्यासाठी जातील तेव्हा सुप्रिया सुळे काय करतात हा प्रश्न. बारामतीमध्ये सुळेंसाठी महाराष्ट्र लढलाय. संजय राऊतांचं वक्तव्य. संजय राऊतांच्या प्रश्नावर सुप्रिया सुळेंचं नो कमेंट. रामकृष्ण हरी असं म्हणत राऊतांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंनी बोलणं टाळलं. सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीसाठी दिल्लीमधील नेत्यांचा अजित पवारांवर दबाव. विधानसभेला सुद्धा दादांवर माझ्या मतदारसंघाबाबत असाच दबाव. रोहित पवारांचा आरोप. लाडकी बहिणीसाठी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे पैसे वळवले. सुषमा अंधार यांचा राज्य सरकारवर आरोप. निवडणुकीपर्यंत मतं खरेदी करण्यासाठी योजना असल्याचं त्यांचेच लोक म्हणतात. कितीही पैसे वाटले तरी सरकार पडणारच. लाडकी बहीण योजनेवरून जरांग यांची टीका. लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरूनही महिलांसमोर नवा पेच. 27 लाख महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही. 3 दिवसांमध्ये आधार कार्ड खात्याशी लिंक करण्याचं आव्हान. मुंबईच्या कांदिवलीमधील आधार कार्ड केंद्रावर महिलांची गर्दी. लाडकी बहीण योजनेसाठी आधार कार्ड बँकेशी लिंक करण्याचं काम सुरू. पुणे जमीन अधिग्रहण प्रकरणाची पुढील सुनावणी 28 ऑगस्टला. राज्य सरकारने जमिनीचे पैसे न दिल्यास कोर्टाकडून लाडकी बहीण योजना बंद करण्याचा इशारा. काँग्रेस आमदार हिरामण कोसकर आणि जितेंद्र अंतापूरकर यांची शिंदेसोबत भेट. मतदारसंघातील कामांसंदर्भात चर्चा. कोसकरांसह अंतापूरकरांची प्रतिक्रिया. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी अजित पवारांची भेट घेतली. काही दिवसांपूर्वी मिटकरींच्या टीकेमुळे मनसे आणि दादा गटामध्ये वाद. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि भाजप सगळे एकमेकांसोबत गेले. एमआयएमची ही इंडिया आघाडीसोबत जायची इच्छा. इम्तियाज जलील यांचं विधान. मनोज जरांगे 288 सोळा एकही जागा लढवणार नाही. जरांगे लोकसभेप्रमाणे काही पक्षांना पाठिंबा देतील. लक्ष्मण हाकेंची टीका. आम्हाला राजकीय भाषा करावीच लागेल. सरकारचा खुर्चीत जीव आता यांना खुर्चीतच ठेवणार नाही. जरांगेंचा इशारा. मनोज जरांगे यांनी राजकीय भाषा टाळावी. ओबीसी आरक्षणाला हात न लावता मराठा आरक्षण द्यावं. जरांगे आता एकटे पडत चालले. नितेश राणेंची टीका. राजापूर लांजा विधानसभेसाठी किरण सामंत इच्छुक असल्याची माहिती. ठाकरे गटाच्या राजन साळवींना किरण सामंत टक्कर देण्याची शक्यता. बदल्यांमधील भ्रष्टाचारावरून विरोधकांकडून महायुती सरकारवर आरोप. महायुती सरकारची प्रतिमा डागाळते. भाजपच्या मंत्र्यांनी अशा आरोपांपासून दूर राहावं. संघाचा सल्ला. कपटी कोण आहे ते निवडणुकांमध्ये कळेल. 15 दिवस निवडणुका पुढे ढकलतील. ही लाडकी बहीण नाही तर लाडकी खुर्ची योजना. नाना पटोलेंची टीका. कोलकातामधील निवासी डॉक्टर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे. निवासी डॉक्टरांचं काम बंद आंदोलन सुरूच. सुरक्षा देण्याची डॉक्टरांची मागणी.